आणि आता पुढची बातमी आहे संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी, कारण कोरोनानंतर आता आणखी एक नवा आजार आपलं डोकं वर काढतोय. मध्य आफ्रिकेतला हा आजार नेमका आहे तरी काय, पहा आमच्या या खास रिपोर्टमध्ये. कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू. मार्बर्ग व्हायरसमुळे जगाची चिंता वाढली. WHO ने बोलावली तातडीची बैठक. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होतो न होतो तोच आता नव्या एका विषाणूमुळे जगाचं टेन्शन वाढलंय. हा विषाणू आहे मध्य आफ्रिकेमध्ये आलेला मार्बर्ग. हा विषाणू कोरोना आणि इबोलापेक्षा सुद्धा धोकादायक व्हायरस असल्याचं म्हटलं गेलंय, त्यामुळे आफ्रिकेकडच्या देशांनी दहशत निर्माण केली आहे. मार्बर्ग व्हायरस हा एक प्रकारचा RNA विषाणू आहे आणि तो शरीरामध्ये माणसाच्या गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. इबोलापेक्षा कमी, परंतु याच्यामध्ये 88% हे लोक मृत होतात. मार्बर्ग विषाणूचा संसर्ग आणि त्याचा झपाट्यानं होणारा प्रादुर्भाव यावरती आता जागतिक आरोग्य संघटना सुद्धा सतर्क झाली आहे आणि WHO ने तातडीची बैठक बोलावली आहे. मार्बर्ग हा एक विषाणूजन्य असा आजार आहे. ताप आणि शरीरांतर्गत रक्तस्रावानं त्याचा संसर्ग होतो. आजारामधून 88% मृत्यू दर आहे. 1967 मध्ये जर्मनीमध्ये हा आजार आढळून आला होता. हा आजार वटवाघुळांमार्फत पसरत असल्याचा दावा होतोय. तर संक्रमित व्यक्तीच्या संसर्गात आल्यास हा आजार होतो. हा आफ्रिकन देशांमध्ये आजार आहे आणि योग्य ती काळजी घेतली तर तो होण्यापासून आपण वाचू शकतो. हा रुग्णाचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचारी म्हणजे डॉक्टर्स नर्सेस यांना होऊ शकतो. कोरोनापासूनच जगातल्या मानवजातीवरती कोणत्या ना कोणत्या विषाणूचं संकट कायम राहिलेलं बघायला मिळतंय आणि त्याचं निरीक्षण केल्यास बहुतांश आजार हे संसर्गातून होत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे संसर्ग होऊ न देणं आणि स्वतःची काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे. सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, पुणे.